दीक्षाभूमि में चल रहे निर्माण कार्य को लेकर विरोध प्रदर्शन के दौरान आगजनी और तोड़फोड़ करने वाले सैकड़ों अज्ञात लोगों के खिलाफ मामले भी दर्ज किए गए हैं। इस मुद्दे को विधायक नितिन राउत द्वारा सदन में उठाया गया और कहा गया कि दीक्षाभूमि इलाके में अंडरग्राउंड पार्किंग का विरोध करने वाले भीम सैनिकों के खिलाफ पुलिस ने मामले दर्ज किए हैं। पूर्व मंत्री और उत्तर नागपुर के विधायक नितिन राउत ने सरकार से इन अपराधों को वापस लेने की मांग की है। महोदय, माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन है कि मागील 2 दिवसापासून सातत्याने दीक्षाभूमी येथील भूमिगत वाहनतळाबद्दल आपण प्रश्न विचारतो। आता मला नागपूरवरून माहिती प्राप्त झाली की ज्या आंबेडकरी जनतेने, ज्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, ज्या भीमसैनिकांनी त्या ठिकाणी ते स्वयंस्फूर्तीने आंदोलन केलं होतं, खरं पाहिलं तर 5 जूनपासून त्या ठिकाणी मातीचे मोठमोठे ढिगारे आणि सडाके बघून लोकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि त्या कुठतरी व्हॉट्सअपवर त्याचं आंदोलनाचं सुरू होतं। स्वयंस्फूर्तीने झालं, कोणता पक्ष नव्हता, कोणत्या संघटना नव्हत्या, त्यांनी केलं। आज त्या 15 लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले। खरे पाहिलं तर पोलीस प्रशासनाची चूक आहे, त्यांच्या गुप्तचर संघटना काय, संस्था काय करत होत्या, तिथलं जिल्हा प्रशासन काय करत होतं, इतके दिवस त्यांना ती माहिती नव्हती का? राज्य शासनाने निधी दिलेला आहे, राज्य शासनाची एजन्सी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम करत आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना दुखावल्या म्हणून त्या ठिकाणी जर संताप व्यक्त केला असेल तर त्यांना गुन्हेगार समजूच कसे शकू आपण? ते गुन्हेगार ठरू शकत नाही, त्यामुळे अशा वेळेला ते गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि त्या ठिकाणी शांतता ठेवली पाहिजे। हे आपल्या वतीनं मी राज्य सरकारला मांडू इच्छितो।